तौक्के चक्रीवादाचा राज्याला मोठा तडाखा बसलाय. राज्यातल्या 6,500 गावांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आणि 5 राज्यांमध्ये 23 जणांचा बळी गेलेला आहे. फळबागांसह घरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 6,500 गावांना तौक्के चक्रीवादाचा हा फटका बसलेला आहे. 23 बळी गेले. कोकणामध्ये 1,000 कोटींचं आर्थिक नुकसान झालंय आणि किनाऱ्यावरच्या अनेक बोटींचा चक्का चूर झालेला आहे. राज्यातले 6,000 अधिक गावं आहेत. या गावांना या वादळाचा जबरदस्त फटका बसलेला आहे. अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे तर फळबागाही उद्ध्वस्त झाल्यात. शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक गेलेलं आहे. ठाणे, पालघर, रायगड अशा प्रकारे 30 तासांहून अधिक या जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट होता. भंडाऱ्याची उधळण म्हणजे बाऊन्सरची नेमणूक केल्यामुळे साताऱ्यातल्या कोविड केअर सेंटर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं. या कोविड सेंटरमध्ये 14 बाऊन्सर्सची नियुक्ती करण्यात आली आणि त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना गेटवरच थांबवलं जात आहे. या विरोधात काही सामाजिक संस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. कोविड केअर सेंटरमध्ये मनमानी कारभार लपवण्यासाठी या बाऊन्सरची नियुक्ती केल्याचा आरोप त्यांनी केलाय. कोल्हापूरमध्ये लॉकडाऊन दरम्यान विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 2 दिवसांमध्ये वाहतूक शाखेनं 2,388 दुचाकी ताब्यात घेऊन 58 लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे. नवी मुंबईमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी आमदार गणेश नाईक यांनी 1 कोटी रुपयांचा आमदार निधी महानगरपालिकेला दिलेला आहे. ऑक्सिजन प्लांट निर्मितीची जागा निश्चित झाली असून युद्धपातळीवर याचं काम पूर्ण करावं यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आमदार गणेश नाईक यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पुढची दिशा ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल हा 31 तारखेपूर्वी येणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकार भूमिका ठरवणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी स्वतंत्र बैठक घेतली. मराठा आरक्षण प्रश्नी भाजप आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याची भूमिका यामध्ये घेण्यात आली. लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यामध्ये पानगाव इथल्या पन्नगेश्वर साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं. या कर्मचाऱ्यांचा गेल्या 2 वर्षांचा पगार हा थकीत आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांनी साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयाला टाळं ठोकलंय. आपला पगार होत नाही तोपर्यंत कारखाना चालू देणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.